केक सिया कोकडी दिसते तुला ही अशी कोंबडी असते अशी असते कोंबडी केक आहे सांग ना हा कोणता आहे त्याचं नाव काय आता कोंबडीचं नाव सिया ठेवलंच कुठे कोंबडी कोंबडी येती कोंबडी नाही सिया ती स्वान येतो स्वान तर सियाच्या म्हणण्यानुसार आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हेजिटेरियन कोंबडी केक <laughs> जोक्स पार्ट पण आज मी तुमच्यासोबत एक शेअर करणार आहे थोडासा वेगळा केक ज्यामध्ये मी एक डिझाइन क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप हा तुम्हाला खूप आवडेल केक आणि तुम्हाला जे नाव ठेवायचं तुम्ही या केकचं ठेवू शकता परंतु मी एक थोडा वेगळा व्हर्जन ट्राय केलेला आहे हॅलो गाईज मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये एक थोडासा वेगळा केक त्यासोबतच थोडासा वेगळा शेप आपण कसा करायचा ते सुद्धा बघणार आहोत त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन केक नेहमी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे तर सगळ्यात आधी आपण हे जे पीस लावले होते केकला बाजूने ते डेकोरेशन आपण आधी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी ओडीचा इकोबेक पेपर घेतलेला आहे आणि ज्यावर हे चॉकलेट डेकोरेशन अतिशय सुंदर निघतात खाली स्टिक न होता न तुटता आणि हा जो ओडीचा इकोबेक पेपर आहे तो मेटल फ्री आहे केमिकल फ्री आहे आणि ग्रीस प्रूफ असल्यामुळे आपले चॉकलेट डेकोरेशन त्यावर अजिबात स्टिक होणार नाही आणि एकदम इझिली ते निघून येतात तर तुम्ही इथे बघू शकता व्हाईट चॉकलेट नेहमी डॉट देऊन अंगठ्याच्या सहाय्याने त्याला तीन साईडने ओढून घेतलेला आहे ज्यामुळे याचं खूप छान असं डेकोरेशन तयार झालेलं आहे नंतर मी चॉकलेटनेच याची मान क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही फॉन्डंटने याची मान केली तर ती खूप छान आणि क्लीनली येईल परंतु मी इथे चॉकलेटनेच ट्राय केलं होतं तर मी दोन तीन अशा जे आपण मराठीमध्ये एक काढतो त्याप्रमाणे मानेचा आकार देऊन घेतला होता आणि त्यानंतर त्या दोन साईड आपल्याला स्टिक करायच्या आहेत तर हे चॉकलेट डेकोरेशन मी सेट होण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता माझे डेकोरेशन पूर्ण रूम टेम्परेचरला सेट झाले कारण थंडी भरपूर आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर हे पंखासारखा आकार या डेकोरेशनला आलेला आहे आणि जो मानेचा आकार आपण केलेला आहे तो मी अशा पद्धतीने एकावर एक स्टिक करून घेतला आणि सेम तसा चोचीचा सुद्धा मी आकार केलेला आहे ॲक्च्युली चॉकलेटने एवढं परफेक्शन येत नाही परंतु मी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर इथे मी सहा इंचाच्या टीनमध्ये असलेला एक व्हॅनिला केक स्पंज घेतलेला आहे त्याचा वरचा भाग मी कट करून टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने मी याची कटिंग करून घेत आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी याची कटिंग केलेली आहे आणि सेम दुसरा जो अर्धा भाग तो आहे तोसुद्धा मी अशाच प्रकारे कट करून घेणार आहे इथे मी अगदी छोटा केक करती आहे कारण मला फक्त डिझाईन तुम्हाला दाखवायची आहे तर मी खालचा स्पंज आपण जे लेअर आता कट केलेले आहेत तो एक लेअर ठेवलेला आहे त्यावर थोडा स्ट्रॉबेरी क्रश ॲड केला व्हिप केलेली क्रीमसुद्धा खूप कमी क्वांटिटीमध्ये ॲड केलेली आहे कारण माझ्या घरी फार क्रीमचे केक खाल्ले जात नाहीत सो त्यामुळे थोडी क्रीम अप्लाय करून अशा प्रकारे मी इथे लेअरिंग करून घेणार आहे नॉर्मली आपण केकला लेअरिंग करतो तशीच आहे फक्त इथे वेगळं काय आहे तर वेगळा थोडासा आकार देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता यामध्ये फक्त आणि फक्त मी तीनच लेअर वापरलेले आहेत जर तुम्हाला मोठा करायचा असेल तर तुम्ही चारही लेअर इथे वापरू शकता थोडासा दुसऱ्या बाजूने शेप देऊन अशा प्रकारे तुम्ही याला ठेवू शकता आणि त्याला आकार देऊ शकता तर तुम्हाला हाच नाही जर दुसरा सुद्धा अशा आकाराचा केक करायचा असेल तर तुम्ही यामध्ये ट्राय करू शकता फक्त कटिंग करताना जर जा तुम्हाला जास्त केक वेस्ट करायचा नसेल तर त्याप्रमाणे तुम्ही त्याची कटिंग थोडी अगदी आ, फक्त पुढचा जो भाग आहे दोन्ही साईडचा सा। तो फक्त गोलाकार कट करून टाकू शकता तर आता या केकला मी साईडने क्रीम अप्लाय करत आहे खूप ठीक पण आपल्याला क्रीम लावायची नाही आहे कारण आपल्याला बाहेरून चॉकलेट डेकोरेशन लावायचे आहेत आणि संपूर्ण केक कवर होणार आहे परंतु मी याला आता क्रीम लावून घेते साईडने आणि वरच्या बाजूने आपल्याला छान अशी फिनिशिंग थोडासा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्यावर चॉकलेट डेकोरेशन लावणार आहोत एकदम सोपा केक आहे आणि थोडासा वेगळा वाटला म्हणून मी विचार केला की चला न्यू इयरचं तुमच्यासोबत काहीतरी वेगळं शेअर करावं त्यामुळे मी हा केक तयार केला तर हा केक तर होतच आहे तुम्ही बघू शकता याला मी कशा पद्धतीने फिनिशिंग देत आहे तर प्राजक्तास किचन डॉट कॉमकडून तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे सो सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून हॅपी न्यू इयर तर इथे आपला केक झालेला आहे आता फिनिशिंग होत आलेली आहे आणि ही फिनिशिंग झाल्यानंतर आपण जे डेकोरेशन्स तयार केलेले आहेत ते सगळे या केकवर मी स्टिक करणार आहे आणि वरच्या बाजूने एक क्रीम असल्यामुळे ते डेकोरेशन एकदम इझिली याला स्टिक होतात सो आता आपण याला डेकोरेशन करणार आहोत आता अशा पद्धतीने फिनिशिंग देऊन झाल्यानंतर आपण जे डेकोरेशन तयार केलेले आहेत सगळ्यात आधी मी मान लावलेली आहे तुम्ही यामध्ये फॉंडणची केली तर ती दिसताना खूप सुंदर दिसेल सो तुम्ही तीसुद्धा ट्राय करू शकता परंतु मी सहज एक चॉकलेटमध्ये तयार करून बघितली त्यानंतर इथे हे जे डेकोरेशन्स आपण तयार केलेले आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला आधी समोरच्या बाजूने अरेंज करायचे आहेत वन बाय वन आणि त्यानंतर साईड कवर करायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे सगळे डेकोरेशन मी इथे लावून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्या केकचा लुक एकदम चेंज होईल असं हे डेकोरेशन दिसतं खूप सुंदर दिसतं तुम्ही यामध्ये वेगवेगळे चेंजेस करू शकता तुम्ही हा केक पूर्णपणे वरच्या बाजूने सुद्धा थ्री डी इफेक्ट म्हणजे गोल सुद्धा करू शकता ज्यामुळे हे जे पंख मी साईडने लावलेले आहेत ला ते तुम्हाला वरच्या बाजूने सुद्धा लावता येतील तर तुमच्या पद्धतीने तुम्ही इथे वेरिएशन करू शकता मी इथे वरच्या बाजूला एक फ्लावर फ्लावर तुम्हाला दाखवणार आहे जे आहे सनफ्लावर आणि त्यासाठी नूरचं फिफ्टीन नंबरचं नोझल मी इथे वापरलेलं आहे सो या नोझलचा वापर करून आपण आता सनफ्लावर तयार करणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी जे रोजनेल आहे ते घेतलेलं आहे त्यानंतर बेस काढून घेतलेला आहे आणि आपल्याला अशा प्रकारे उभ्या पाकळ्या याला काढून घ्यायच्या आहेत मधल्या बाजूने थोडा कळीचा भाग काढून झाल्यानंतर साईडने सुद्धा आपल्याला सगळ्या पाकळ्या काढायच्या आहेत आणि अशा प्रकारे एक छानस फ्लावर आपलं इथे रेडी होईल आणि त्याला आपण रेड कलर देणार आहोत तर आता माझ्याकडे आहे रेड कलरचा स्प्रे जो आहे रेड शिमरमध्ये आहे हा स्प्रे त्याला शाईन पण आहे तुम्ही ते बघू शकता तर अशा प्रकारे हा मेटॅलिक स्प्रे मी या फुलावर अप्लाय केलेला आहे स्प्रे केलेला आहे आणि त्यानंतर हे फूल उचलून आपल्याला ठेवायचं आहे आपल्या केकवर थोडासा मी बेस दिलेला आहे आणि त्यानंतर हे फ्लावर ठेवलेलं आहे किती सुंदर हे कॉम्बिनेशन दिसत आहे तुम्ही बघू शकता व्हाईट आणि रेडचं अगदी सुंदर हे कॉम्बिनेशन दिसत आहे त्यानंतर वरचा जो भाग ओपन आहे तिथे मी थोडेसे स्प्रिंकलर्स टाकत आहे ज्यामुळे ते दिसताना अगदीच ओपन दिसणार नाही आणि आपण जी मान वगैरे तयार केलेली आहे त्याला मी माझ्याकडे सिल्वर किंवा गोल्डन बॉल जे तुमच्याकडे असतात ते तुम्ही डोळे म्हणून लावू शकता ती स्टेप माझ्याकडून स्किप झालेली आहे सो थोडंसं चॉकलेट लावून आपल्याला ते स्टिक करून द्यायचं आहे आणि बाकीचे जे, जे डेकोरेशन्स आहेत ते मी अशा पद्धतीने ते ठेवत आहे त्यानंतर गोल्डन डस्टमध्ये मी थोडासा इवॅपिरेटर ॲड केलेला आहे आणि त्यानंतर याच्या चोचीला गोल्डन कलर दिलेला आहे सो हा अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही देऊ शकता अदरवाइज स्किपसुद्धा करू शकता तर इथे मी गोल्डन कलर चोचीला देऊन घेतलेला आहे आणि इथे आपला स्वान केक थोडासा वेगळ्या स्टाईलमध्ये तयार झालेला आहे तर फायनली या केकला म्हणजे स्वानला मी छोटासा क्राऊन सुद्धा लावलेला आहे आणि सगळ्यात शेवटी सिल्वर स्प्रे या केकवर स्प्रे केलेला आहे ज्यामुळे चॉकलेटला खूप छान अशी शाईन येईल तर सियाच्या भाषेत हा कोंबडी केक जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय